ज्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका पहिल्यांदाच आम्ही या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने लढतो आहोत, एकत्रितरित्या लढतो आहोत. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे स्वतःचे असलेले सर्व सदस्य आणि आमच्याबरोबर असलेले 3 अपक्ष सदस्य हे सर्व आम्ही आज एकत्रित आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही महाविकास आघाडीचाच ह्या जिल्हा परिषदेवर सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष त्या ठिकाणी बसतील आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा सभापती जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे असतील असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो.